शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट आणि मेहनत करून पीक उगवतात आणि ते पीक उगवण्यासाठी त्यांना कित्येक त्रास सहन करावा लागतो। जेव्हा ते पीक बनून मार्केटमध्ये बनवण्याच्या लायकीचे होते तेव्हा मात्र त्या पिकाला मार्केटमध्ये योग्य तो भाव मिळत नाही। अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याबरोबर झाली आहे। या शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून मेहनतीने कापसाचे पीक लावले होते। जेव्हा कापूस बनल्यानंतर तो मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला तेव्हा त्या कापसाला मात्र योग्य तो भाव मिळाला नाही। अगोदर याच कापसाला 12 ते 13 हजार प्रमाणे भाव मिळायचा, आता मात्र 4 ते 5 हजार याच खरेदीने घेतला जातो। त्यामुळे वैतागून या शेतकऱ्यांनी हा पूर्ण कापूस आपल्या जनावरांना खाण्यासाठी टाकला। हा शेतकरी सांगतो की मी कापसासाठी खूप मेहनत केली, खूप पैसा देखील खर्च केला, मात्र त्याला आता योग्य तो भाव मिळत नाही। कमी भावात विकण्यापेक्षा मी माझ्या जनावरांना हा कापूस खाऊ घालेल। हा शेतकरी आपल्या जनावरांना रोज 50 ते 60 किलो कापूस खाऊ घालतो। म्हणजेच या शेतकऱ्याने जेवढे कष्ट केले, जेवढा पैसा या कापसासाठी वतला, त्याचा मोबदला म्हणून त्याला काहीच भेटले नाही। जो आपल्या महाराष्ट्राला कष्ट करून अन्न पुरवतो त्याची आज ही दशा। आणि दुसरीकडे व्यापार करणारे व्यापारी आपल्या कोणत्याही वस्तू विकून मार्केटमधून पैसा काढतात आणि जो आपल्याला अन्न पुरवतो त्याची आज ही दशा।